कुठेही असं बसलो वगैरे तर काही मैत्रीचा शब्द ऐकल्यानंतर असं जाणवतं की काही चेहरे पटकन असे मित्रत्वाचे समोर येतात की त्यांचं ती नावं ऐकल्यानंतर मैत्री काय हे आपल्याला कळतं. तर त्या स्वरूपामध्ये बाळा पाटील, पराग मते, काही असे काही मित्र आहेत की ज्यांची आत्ता नावं घेऊ शकत नाही, कारण असे हजारो मित्र आहेत पण ह्यांची आपण नावं घेऊ शकत नाही. पण ह्या मित्रांनी जी मैत्री आपल्याला शिकवली आहे, ह्या मैत्रीतून जो काय वटवृक्ष पुढत वाढत वाढत गेलेला आहे, या वटवृक्षाला मी या मैत्रीतुळाला प्रणाम करतो. व हा वटवृक्ष मैत्रीमधून वाढत 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 चाललेला आहे. त्यामध्ये जर हे करायला आपण गेलो की बाबा मैत्रीचं स्वरूप जर बघितलं तर वाद विवाद हे तेवढ्या क्षणापुरतेच असतात, क्षणापुरते असतात की बाबा आज रात्री आपण भांडलो हे केलं तर दुसऱ्या दिवशी तो आपल्या घराच्या पुढ्यात असतो, मित्र असतो, आपल्यालाच न्यायला असतो. म्हणजे त्यामध्ये तो रुसवा फुगवा राग वादविवाद हा नसतो. अशी ही एकोपव्याची मैत्री, ही जीवाभावाची मैत्री की एक जीवाभावाच्या जीवाशिवाचा एक ऋणानुबंध असतो. जसा कृष्ण आणि सुदाम्याचा जीवा ऋणानुबंध होता तसा मैत्रीमधला हा ऋणानुबंध आहे. अशी मैत्री शाळेतल्या बेंचवरची, कॉलेजच्या कट्ट्यावरची, 90च्या म्हणजे 90 आता तुम्ही समजून जाऊ पण अशा 90मधली जी मैत्री, अशा या मैत्रीचा हा वटवृक्ष आज फार मोठ्या प्रमाणात फोफवलेला आहे. आणि हा सगळ्या मित्रांनी फोफवतो, प्रत्येक फांदी म्हणजे मित्र तयार होत गेलेले आहेत. अशी ही फांदी आज वटवृक्ष स्वरूपात वाढलेली आहे. आणि अशी ही वटवृक्षाचं हे झाड, मैत्रीचं झाड आज आपल्याला ह्या 90च्या कार्यक्रमामध्ये आपल्याला हे वटवृक्षाचं झाड बघायला मिळणार आहे. आणि हे झाड नवीन उमललेल्या म्हणजेच आमच्या मुलाबाळांनी ह्यांना हा वटवृक्ष मैत्रीचा कळावा व कसा वाढला हे कळावं म्हणून हा कार्यक्रम आज घेतला गेलेला आहे. तर या कार्यक्रमामधला ह्यांनी त्याची दिशा, त्याचे संस्कार, ते की ही मैत्री आम्ही कसे जपत आलो, कसं पुढं पुढं हे वटवृक्ष नेला, अशा या वटवृक्षाच्या सावलीमध्ये ह्या मुलांनी, आमच्या मुलांनी एकमेकांबरोबर मैत्री करून त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये सूरपारंब्यामध्ये आम्ही जसे या खेळत खेळत गेलो या सूरपारंब्यामध्ये, तसे हे खेळत जाऊन ही मैत्री एकोप्याची टिकवावी.